आज बऱ्याच दिवसानंतर आज कराड ग्रामीण असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि आमचे मित्र आहेत, हे सर्वांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत। जबियत मैच मध्य जिथे सामना रंगला जो पहला बॉल ये डिलीवर जाए मयूर पनाळकर गोलंदाजी वरती आला। पहला बॉल वरती एक धाव आले, या बॉल वरती मात्र सन्मान दिलाय। एका बाजूला जर पाहिलं तर रांजणवाडी या गावचा सुपरस्टार निखिल आसकट, तर दुसऱ्या बाजूला वाकाईवाडी या गावचा महेश ढपळे, आणि एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीवरती आपल्या कुसाईवाडी गावाबरोबर ज्याने 32 शिरा तालुक्याचं नाव रोशन केलंय असा एक ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू अर्थातच मयूर पनाळकर। एक चांगले बॅटल आपल्याला पाहायला मिळते, या बस पा चांगली गोलंदाजी, अगदी फलंदाजाला मात्र मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं जात आहे। सातत्याने जर पाहिलं तर अभिप्रम वाडी खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। मयूर पनाळकर जर पाहिलं तर यंदाचं रबर बॉल सीझन मात्र मयूर पनाळकर साठी खूप चांगलं राहिलंय। यावेळेस पा टॉप पेज लागला जातो एसटीनच्या पाठीमागे, विकेट कीपर अगदी नो मॅच लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय, निखिल आसकटला कुठेतरी जीवदान प्राप्त होते की काय, रनआउटची संधी पा काय घडलं जातंय, महेश ढपळे अगदी रनआउटच्या स्वरूपात बाद होते की काय असं चित्र जरूर निर्माण झालं होतं, परंतु कॉलिंग मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते। दोन धावा जरूर आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला, अगदी निखिल आसकट आणि महेश ढपळे या दोन्ही खेळाडूंना मात्र सातत्याने एकाच बॉल वरती एक एक जीवदान मिळताना आपल्याला पाहायला मिळालं। आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्ण कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यामध्ये सचिनजी देसाई असतील, सुनीलजी चायके साहेब असतील, अमितराज चव्हाण असतील, त्याचबरोबर दशरथजी डंबरके साहेब असतील, राकेशजी भावके असतील आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार आज या स्वराज 32 या वेळेस पा दांडी 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 गुल, वा भाई वा, मयूर पनाळकर बस नाम ही कापी है, काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र वापरले गेलं आणि निखिल आसकटची शिकार केले, काय गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली मयूर पनाळकरच्या भात्यामधून, वेगवान चेंडू आणि तो देखील यष्ट्यांचा वेध घेणारा राहिलाय आणि निखिल आसकटची विकेट, पहिला धक्का टीम अकिरा इलेवन बेंगडेवाडी या टीमला, श्री इलेवन कुसाईवाडी पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर खूप दमदार कामगिरी राहिली। आता मात्र गणेश शेटके मैदानाच्या आतमध्ये, निखिल आसकट बाद झालेत, आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली। या बस पहिल्याच आलेल्या पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर गणेश शेटके अगदी हलक्या त्याने फक्त खेळून काढले, कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, दोन धावा घेतल्या, दोन धावेने मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 5 धावा एक गडी बाद, मयूर पनाळकरची गोलंदाजी जर पाहिली तर संपूर्ण या स्वराज 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये आणि रबर बॉल सीझन मध्ये खूप दमदार राहिले, कारण की सध्याच्या घडीला प्रत्येक स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मालिकावीराचा किताब यंदाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त मयूर पनाळकरच्या नावावरती राहिलाय। चांगली गोलंदाजी केली, आता मात्र महेश मामा खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक लेजेंड खेळाडू आहे आणि आज 32 शिराळा, मी अगोदरच म्हटलं होतं की जालिंदर पनाळकर मयूर महेश मामा हे दोन खेळाडू जर पाहिले तर अगदी तरुणाईला लाजवेल असं क्रिकेट अशी चालाकी त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते आणि फिरकीचा जादूगार
म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे। या बस पहा महेश टपेला कशा पद्धतीने रोखलंय पहिल्याच बॉल वरती मात्र बीट करून जाणारा बॉल आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संभाजी ब्रिगेडच्या आमच्या सन्माननीय संदीप दादा यांचं देखील शुभागमन झालंय। या बॉल वरती आलाय षटकार या वेळेस समोरच्या दिशेत फटका खेळलाय षटक क्रमांक दोन महेश मामा चांगली गोलंदाजी करताना या वेळेस पास समोरच्या दिशेत मिस टाइम झालाय नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय दोन धावा तोपर्यंत मात्र घेण्यात यश प्राप्त झालंय। चांगली गोलंदाजी पहा अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते या वेळेस चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत एक षटकार जरूर आला परंतु त्यानंतर मात्र जर पाहिलं तर रोखून ठेवलंय पूर्णपणे 14 धावा स्कोर कार्ड वरती। मयूर पराळकरच्या नंतर महेश मामा आलेत गोलंदाजीला आणि पूर्णपणे मात्र फलंदाजीला ब्रेक लावलाय। यावेळेस पहा फुले लेंथचा बॉल आणि पंचाने मात्र बोट उचललंय गुरुनाथ पाटील यांचा इशारा ओयुटी आउट गणेश शेटके बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन गडी बाद 14 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते। दोन षटकाचा खेळ संपलाय गणेश शेटके बाद झालेत आता मात्र गणेश पाटील आलेत मैदाना गणेश पवार अगदी सुरुवातच तशी आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये असंच राहील त्यामुळे जाऊ द्या। गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष अक्षयजी चव्हाण साहेब त्याचबरोबर उपाध्यक्ष राजेंद्रजी घोडवीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज एक यशस्वी पाऊल टाकत असताना मात्र ज्या पद्धतीनं रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन केलंय ज्या पद्धतीनं आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय अप्रतिम आयोजन दमदार आयोजनाचं एक प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय। षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज गणेश ढपे आलाय अगदी गणेश ढपे महेश ढपे एकाच गावातील व्हाईट बॉलचा इशारा व्हाईट प्लस आडनाव एकच आहेत परंतु गाव मात्र भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळतात। गणेश ढपे विरुद्ध महेश ढपे हे बॅटल मात्र रंगलं जात आहे। या बस फास्ट स्टँड अँड डिलिव्हर महेश ढपे मात्र ताकद दाखवत असताना फटका फसलाय आणि बॉलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षक महेश ढपेची विकेट मात्र गणेश ढपेने घेतले तिसरा धक्का तिसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल।
इथे टीम श्री इलेवन कोसाईवाडी पूर्णपणे गोलंदाजी मध्ये वर्चस्व राखत असताना प्रतिस्पर्धी संघ अकिरा इलेवन बेंगळेवाडी या संघावरती मात्र वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते। पहिले षटक हातावलं मयूर पनाकने फक्त 5 धावा, महेश मामा यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र गोलंदाजीसाठी गणेश झोपे आलाय। 15 धावा, नवीन फलंदाज संजय बेर्डे आलाय। संजय आणि गणेश या जोडीला मात्र इथून पुढे आपल्या टीमला सावरावं लागेल। क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेने या मैदानावरती आज स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन या असोसिएशनची पहिली वहिली प्रीमियर लीग स्पर्धा। यावेळेस पा चांगला स्ट्रोक, आडव्या बॅटने फटका केला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा, 2 धावा घेण्यात यश आले। धावसंख्या 17 याकड्यावरती, 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या। या बसपा एक धाव जरूर आले। एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या 18 याकड्यावरती, 18 धावा। रबर बॉल मध्ये जर पाहिले तर आतापर्यंत सर्वात कमी धावसंख्या उभारताना आपल्याला पाहायला मिळते टीम अकिरा इलेवन बेंगळेवाडी 18 धावा, कारण की एका षटकामध्ये ते 37 धावा आजच्या दिवसामध्ये कुठल्या गेल्या। सुरेश सावंतच्या गोलंदाजीवरती 37 धावा येताना आपण पाहिले, त्यामुळे 18 धावा त्या दृष्टीने कुठेतरी कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अकिरा इलेवन बेंगळेवाडी या संघाचा संघर्षमय प्रवास आपल्याला पाहायला मिळतोय। पण महेश मामा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। क्रिकेट मध्ये तुमचं वय आणि तुमची उंची कधी गृहित धरली जात नाही, तर तुमच्या कामगिरीला मात्र सलाम केला जातोय। यावेळेस पास समोरच्या दिशेत फटका केलाय, स्वतःच्या फलोत्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव जरूर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील राहिलाय। 2 धावा आल्या, 2 धावानंतर धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या 20 याकड्यावरती। तिसरं षटक 5 बॉलचा खेळ संपलाय, 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। तीन षटकाचा खेळ संपला, 3 षटकानंतर 21 धावा, 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। शेवटचं षटक आता शिल्लक आहे, शेवटचं षटक शिल्लक आहे, 22 धावा। मॅच फिडअप करा, आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते। यानंतर व्हीव्ही स्पोर्ट आणि फाउंटनहेड चिंचोली या टीमचा टॉस केला जाईल। व्हीव्ही स्पोर्ट आणि फाउंटनहेड चिंचोली कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संपूर्ण असोसिएशनचे अध्यक्ष सचिनजी देसाई त्याचबरोबर सुनील चाळके आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार यांच्या शुभ हस्ते व्हीव्ही स्पोर्ट आणि फाउंटनहेड चिंचोली या दोन्ही टीममध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। शेवटचं षटक आहे, ज्या गोलंदाजाने या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती सुनील गोलंदाजीसाठी,
रनआउट की संधि होती पा रनआउट स्वरूप मात्र फलंदाजाला बात के लिए संजय माघारी परतल स्वराज्य 32वा असोसिएशन आयोजित स्वराज्य शिराळा प्रीमियर लीग SSPL 2023 पहिले पर्व आणि दमदार सर्व पहिल्या पर्वामध्येच रबर बॉल मध्ये दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झालाय, संजय बाद झालाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होते रोहित. आज या आयोजनामध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पाऊस कुठेतरी थांबलाय आणि चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण की पावसामध्ये क्रिकेट खेळत असताना या भूमिपुत्र मैदानावरती अन्यथा पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये तुम्ही कोणतंही मैदान घ्या या मैदानावरती खेळाडूंना मोठा संघर्ष करावा लागतो, पंचांना मोठा संघर्ष करावा लागतो. आज मात्र हा पाऊस कुठेतरी थांबला. यावेळेस पा चांगली गोलंदाजी होती की काय, परंतु वाइट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्येत होते वाढ, धाव संख्या 25 या आकड्यावरती. पा चौथं षटक प्रगतीपथावरती, परंतु ज्या धावा येणं अपेक्षित आहे टीम अकिरा इलेव्हन बेंगडेवाडी गणेश आणि रोहित इथून पुढे मात्र हात खुले करावे लागतील या दोन्ही बॅटर्सना. शेवटचं षटक, यावेळेस पा फुले लेनचा बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एलिव्हिएशन कुठेतरी फसले, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय फलंदाज गणेश. ओ यू टी आउट, फलंदाज बाद होते. आणखी एक धक्का टीम अकिरा इलेव्हन बेंगडेवाडी या टीमच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. तू चल मया अशा प्रकारची अवस्था मात्र निर्माण होताना पाहायला मिळते. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं होतं, भागीदारी होणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या षटकापासून जर पाहिलं तर मयूर पनाळकरने जे धक्के द्यायला सुरुवात केली ते धक्के मात्र आता शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचलेत. चांगली गोलंदाजी राहिली अगदी मयूर पनाळकरने पहिले षटक हाताळले 5 धावांचं. महेश मामा यांनी 10 रन खर्च केल्या. त्यानंतर मात्र जर पाहिलं तर गणेशने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र सुनील आलाय गोलंदाजीसाठी. या बेसपा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बाईकच्या स्वरूपात मात्र ही एक धाव अंकित केली जाईल. शॉर्ट पिच बॉल थोडस बॉलला पाठीमागे ठेवण्यात यशस्वी राहिले आणि फलंदाजाला बेट करून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय. धावसंख्या 26 या आकड्यावरती आजच्या दिवसातील सर्वात कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेत मात्र फटका केला कुठेतरी लेखबीपूरची अपील केली, एक धाव जरूर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार, परंतु लेखपाच्या स्वरूपात मात्र ही धाव अंकित केली जाते. 27 धावा पायफलकावरती लागल्या गेल्या. पाच बॉलचा खेळ संपला, शेवटचा पुलेलेनचा बॉल त्यावरती मात्र उडवला पाठेबाय सीमा रेषा पार, षटकार. या षटकारानंतर धाव संख्या 31 या आकड्यावरती 33 या आकड्यावरती 34 धावांचं लक्ष आहे विजयासाठी टीम श्री इलेव्हन कुसाईवाडी. आणि इनिंग ब्रेक मध्ये जाऊयात, मान्यवरांचा स्वागत सन्मान आणि सत्कार जिथे आमच्या तर सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. प्रथमतः या अगोदरच्या मॅचचा सामनावीर किताब जो बाकी होता सचिनजी देसाई यांच्या शुभ हस्ते
सामनावर आता किताब दिला जाईल। प्रकाश जो क्रांतिभूमी बेवाशीचा प्रकाश ठरलेला सामनावीराचा मानकर या त्या प्रकाशांना सामनावीराचा किताब दिला जाईल। या प्रकाश अध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सचिनजी देसाई यांच्या शुभ हस्ते सामनावीराची ट्रॉफी एक आकर्षक ट्रॉफी जी या स्पर्धेला स्पॉन्सर केलेली आहे संदीपजी गायकवाड त्याचबरोबर विराज संदीप गायकवाड यांच्या तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल वीबी स्पोर्ट फाउंटेनेट चिंचोली। तोपर्यंत जाऊया आता पाहुण्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार समारंभाकडे। कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सातत्याने गेली 2 वर्ष खूप चांगली वाटचाल करत आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली याच मैदानावरती कराड ग्रामीण प्रीमियर लीग देखील चांगल्या पद्धतीने टेनिस बॉलची स्पर्धा पार पडली गेली। ते आदरणीय सचिनजी देसाई यांचा स्वागत सन्मान या स्वराज्य शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। बाळकृष्ण पाटील खिरवडे यांच्या शुभ हस्ते कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सचिनजी देसाई साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। सचिनजी देसाई साहेब आज वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेला उपस्थित आहेत। सातत्याने जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक असोसिएशनच्या स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेला मात्र सचिनजी देसाई साहेबांची बहुमूल्य हजेरी कायम स्वरूपी राहते आणि आज मात्र या स्वराज्य शिराळा प्रीमियर लीग मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आदरणीय सचिनजी देसाई एक डॅशिंग अध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। पण मायेचे उपदार शाल प्रेमाचं सौंदर्याचं आणि 32 शिराळ्याच्या आपुलकीचा पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय सचिनजी देसाई साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय। त्याचबरोबर सुनीलजी चाळके साहेब उपाध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी अकरामजी मस्कर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान केला जाईल। सुनीलजी चाळके साहेब उपाध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अकराम मस्कर बावड्या यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर आदरणीय सुनीलजी चाळके साहेब उपाध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सातत्याने जर पाहिलं तर रणवीर स्पोर्ट शेळकेवाडी त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगला खेळ राहिला आहे एक चांगलं नेतृत्व आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा सांभाळत असताना उपाध्यक्ष म्हणून या पदावरती कार्यरत आहेत आदरणीय सुनीलजी चाळके साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। अकरामजी मस्कर यांच्या शुभ हस्ते सुनील चाळके साहेबांचा स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी पार पडला जातोय। यानंतर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी लगेचच केला जाईल। दोन्ही टीमला विनंती असेल टॉस कबाच्या मंचावरती उपस्थित राहा। त्याचबरोबर संदीपजी देसाई साहेब सचिव कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जाईल। प्रवीण जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सत्कार पार पडण्यात येईल। प्रवीण जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते संदीपजी देसाई साहेब जे सचिव आहेत कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी पार पडला जाईल। तर पहिलाच बॉल 9+2 धावा संदीपजी देसाई साहेब यांच्या देसाई साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जाईल। प्रवीण जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय। यानंतर आदरणीय रुपेशजी भावके सहसचिव कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा देखील शुभ सन्मान कराड ग्रामीण क्रिकेट
असोसिएशनचे सहसचिव रुपेजी भावके यांचा सन्मान या ठिकाणी उपाध्यक्ष राजेंद्रजी घोडविल साहेब यांच्या शुभहस्ते केला जाईल. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव रुपेजी भावके यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आदरणीय दशरथजी डंबरगे साहेब या वेळेस पहा मयूर पणाकरच्या बॅटमधून खूप चांगला स्ट्रोक बॉलला पाठवले लांब 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 सीमा रेषा पार. या स्पर्धेमधील सर्वाधिक लांबलचक षटकार शॉट ऑफ द डे मयूर पणाकरच्या बॅटमध्ये येते षटकार. तर सन्माननीय दशरथजी डंबरगे साहेब प्रमुख सल्लागार कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा देखील स्वागत सन्मान आमच्या शिवराज भाडुगळे यांच्या शुभ हस्ते केला जाते. विवेक स्पोर्ट त्याचबरोबर फाउंटेन एड चिंचोरी आपण टॉस कबाच्या मंचावरती सचिनजी देसाई आणि सुनीलदादा चौके आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं टॉस केला जाईल. त्याचबरोबर कार्याध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अमितराज चव्हाण साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी दीपक पाटील यांच्या शुभहस्ते केला जाईल. सातत्याने जर पाहिलं तर स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशनला एक मोलाचं योगदान राहिलंय, सातत्याने एक मोलाचं सहकार्य राहिलंय. ते सन्मान्य अमितराज चव्हाण सर यांचा देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विवेक स्फोट आणि फाउंटेन एड चिंचोली आपण देखील या अमितराज चव्हाण साहेबांचा स्वागत सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. त्याचबरोबर सुवाजी काशीद साहेब याचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. शिवाजी काशे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. अमरजी जाधव साहेब त्याचबरोबर अधिकजी शेवाळे साहेब यांचा देखील स्वागत सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. शिवाजी काशे साहेब अमरजी जाधव साहेब अधिकजी शेवाळे साहेब यांचा देखील स्वागत सन्मान क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडला जात आहे. पाचव्या दिवसातील मॅच क्रमांक सहा विवेक स्पोर्ट आणि फाउंटेन एड चिंचोली दोन्ही टीमला शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी या विवेक स्पोर्ट संघाचा संघनायक अगदी दोन मिनिटांमध्ये जर तुम्ही उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केले जाईल याची नोंद घ्या. विवेक स्पोर्ट या टीमचा कॅप्टन अधिक शेवाळे साहेब त्याचबरोबर संपूर्ण शिवाजी काशी साहेब अमरजी जाधव साहेब या सर्व मान्यवर मंडळींचा स्वागत सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. तर कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या डॅशिंग अध्यक्ष सचिनदादा देसाई त्याचबरोबर उपाध्यक्ष धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ते 20 या आकड्यावरती 20 धाबा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. पहिले षटक अतिशय महागडा आपणाला पाहायला मिळते निखिल आसकेटचा. यावेळेस ऑनसाईडला मात्र फटका खूप चांगला आहे, एकदा जोर आले दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न केला जाईल, दुसरी देखील धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दोन धाबा धावसंख्या 22 या आकड्यावरती, आता 12 धाबांची गरज आहे, अजून देखील जिंकण्यासाठी 12 धाबांची गरज. टॉस केला जाते सचिनजी देसाई यांच्या शुभ हस्ते, टॉस जिंकलाय टीम विवेक स्पोर्ट या टीमनं. एका बाजूला फाउंटेन हेड चिंचोली ज्याचे कॅप्टन आहेत राम मुंडाळकर, तर दुसऱ्या बाजूला विवेक स्पोर्ट या टीमचे कॅप्टन गणेश लाड. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते केला गेलाय टॉस, 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आजच्या दिवसातील लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते, अगदी कमी धावसंख्येची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. टार्गेट जरी कमी असेल तरी देखील हा सामना मात्र लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न मात्र राहील आहे टीम श्री इलेव्हन कुसाईवाडी या संघाकडून. 24 धाबा 10 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. पहिले षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये जवळपास 24 धाबा कुठल्या गेल्या. विवेक स्फोट ज्याचे संघ मालक जर पाहिले तर विकास पाटील अण्णा आणि विकास घोडे पाटील यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला फाउंटेन हेड चिंचोली हा संघ, फाउंटेन हेड चिंचोली संघ सकाळच्या 17 मध्ये जर पाहिलं तर एक सामना त्यांनी गमावलाय,
आता मात्र या मॅच मध्ये तिनं जिंकणं गरजेचं आहे. इथून पुढे जर विजयाची घोडदौड सुरुवात करायची असेल तर आता हा विजय मात्र महत्त्वाचा आहे. 10 रनची गरज आहे जिंकण्यासाठी. या वेळेस पहा मयूर पणाकरच्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा स्ट्रोक. बॉल जाते सीमारेषा पार मयूर पणाकरच्या बॅटमधून. हा येतो खणखणीत 6 धावांसाठी षटकार. काय ताकद आहे. प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. मयूर पणाकर याच तोडफोड कार्यक्रमासाठी ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. आता 4 धावांची आवश्यकता. अगदी प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते या फटक्यामध्ये. आता शेवटच्या 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस पहा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. अगदी सरळ बॅटने धावा येत असताना मात्र उलटा बॅटचा प्रयत्न केलाय. दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय परंतु यामध्ये अपयश आलंय. पर रनवे वरती अगदी अडथळा आलाय. गोलंदाज रोहितच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. आता मात्र आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय मयूर पणाळकरच्या माध्यमातून. कारण की सामना जर पाहिला तर सामन्याचं पारडं कुठेतरी आपल्या बाजूने आहे आणि येणाऱ्या बॉलवरती रिव्हर्सचाच फटका मारून विजय करायचा हा निर्धार केलाय की काय मयूर पणाळकरने. 4 धावांची गरज. या बॉल वरती आडव्या बॅटने फटका केला स्क्वेअर लेगला मात्र सीमारेषा पार बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉल गेलाय सीमारेषा पार. नितीन धाबा 4 आणि अगदी दुसऱ्या षटकामध्ये हा सामना जिंकलाय श्री 11 कुसायवाडी या टीमनं. आणि लगेचच यानंतरची मॅच व्हीव्ही स्पोर्ट अगेन्स्ट फाउंटन हेड चिंचोली या दोन्ही टीम मध्ये केल्या जाईल. लगेचच खेळला जाईल पुढचा सामना. तर ज्या टीमनं जिंकलाय टॉस व्हीव्ही स्पोर्ट आपला डिसिजन लवकरात लवकर अंमलात आणा. बॉलिंग करण्याचा निर्णय तर क्षेत्ररक्षण मात्र लवकरात लवकर या ठिकाणी सजवून घ्या.